नमस्कार मित्रांनो, मी जयदत्त पालवे आणि नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य पालवे. स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर मी आज कॅमेरा हातामध्ये घेतला व्लॉग बनवण्यासाठी. कारण काही कारणांमुळे मला व्लॉग बनवणं पॉसिबल झालं नाही, पण आता मी आय मेक शुअर की मी रेग्युलर व्लॉग अपलोड करत जाईल. तर आज आहे बाप्पांचं आगमन. तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण 2 वर्षापासून एक प्रकल्प राबवतो आहे, ज्यामध्ये आपण तुम्हाला ऑनलाईन दर्शन घडवतो आहे सगळ्या लालबाग परळच्या मंडळांचं, गणपती बाप्पांचं. तर यावर्षीसुद्धा आम्ही कॅमेरा हातात घेतला आहे आणि निघालो आहे तुम्हाला ऑनलाईन दर्शन घडवायला. कारण तुम्ही घर बसल्या मस्तपैकी दर्शन करू शकता. आणि जर तुम्ही बाप्पांच्या दर्शनाला इथे लालबाग परळमध्ये येणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुमची प्लॅनिंग थोडीशी इझी होऊन जाईल. गेल्या 2 वर्षांपासून आपल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अडथळे येत होते करोनामुळे, पण यावर्षी तशी अवस्था नाही आहे. यावर्षी सगळं बॅक टू नॉर्मल झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहोत नरे पार्कमध्ये परळच्या राजाच्या दर्शनाला. जर तुम्ही इथे दर्शनाला येणार असाल लालबाग परळमध्ये सगळ्या गणपतींचं दर्शन करायला, तर तुमच्यासाठी एक रूट सांगतो. तुम्ही या इथे, तुम्ही सुरुवात करा नरे पार्कपासून, परळच्या राजापासून. तिथून नंतर तुम्ही जाऊ शकता गणेश गल्लीमध्ये. गणेश गल्लीनंतर तुम्ही जाऊ शकता चिंचपोकळीला. चिंचपोकळीनंतर तुम्ही जाऊ शकता लालबागच्या राजाला. आणि लालबागच्या राजानंतर तेजुकायच्या राजाला तुम्ही जाऊ शकता. आणि तसेच रंगारी बदकचाळ हाही गणेश उत्सव चांगला असतो, त्याच्यामुळे आम्ही तिकडेही जातो. हो, गे लास्ट टाइम गेलेल ना. हो, लास्ट टाइम गेलो. तर असा काहीसा रूट आहे. कारण तुम्ही जर लालबागला येणार असाल तर तुम्हाला तिथे कार तर सोडूनच द्या, कार कुठेतरी 1-2 किलोमीटर लांब तुम्हाला पार्क करावी लागेल. आणि कारण इथे गणेशोत्सवामध्ये तुम्हाला बाईक पार्क करायचे वांदे होतात, तर तुम्ही कार तर सोडूनच द्या. येणार असाल तर कारने येणार असाल तर कार कुठेतरी लांब पार्क करा. बाईकने येणार असाल तर तुम्ही बाईक हिला टॉवर किंवा गणेश गल्लीच्या आसपास कुठेतरी पार्क करू शकता. आणि तिथून वॉक करत तुम्हाला सगळे मंडळ तुम्ही फिरू शकता, दर्शन घेऊ शकता. चला मग. यावर्षी आणि यावर्षीमध्ये किती फरक आहे बघा. आपलं दर्शन एकदम पद्धतशीर झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. तुम्ही येणार असाल तर पहाटे लवकर उठा आणि पहाटे लवकर या. इतकं फिरल्यानंतर आम्हाला इथे पार्किंग मिळाले आणि असं आपल्याला इथून फिरून असं जायचं परत आतमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता मुंबईच्या राजाला म्हणजे गणेश गल्लीच्या मंडळात आमचं आगमन झालेलं आहे. आमच्या एका मित्राच्या नावावर मला सोडलं. त्या मित्राचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही, तर तुम्ही पण त्याचं नाव घेऊन इथे याल आणि आतमध्ये जाल. तिथून होते दर्शनाला सुरुवात आणि त्यानंतर ही लाईन जाते सरळ सरळ सरळ. आणि तिथे आहे काशी विश्वनाथ टेम्पलची प्रतिकृती आणि इथे त्याबद्दल थोडीशी माहिती. काशी विश्वनाथ मंदिर इथे अहिल्याबाई होळकर यांची प्रतिकृती, या भिंतीवर गंगावतरण. आणि पहिल्याच दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी तुम्ही बघू शकता. इथे काही सभासद जे रात्रीपासून जागेच आहेत. आणि इथे काशीतील घाट, काशीची फेमस आरती,
त्या आरतीचं काही चित्र, मंदिराची प्रतिकृती, आणि आता आपण चाललो आहोत दर्शनाला. आता मुंबईच्या राजाच्या इथे मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीला. चला मग. तर आम्ही आता जस्ट चिंतामणीच्या चिंचपोकळीच्या चिंतामणीला पोहोचलो आहोत आणि इथे थोडीफार गर्दी कमी आहे, काहीतरी हवन चालू आहे, पूजा चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येणार नाही. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णो प्रचोदयात. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रो प्रचोदयात. अवधूताय विद्महे अत्रिसूताय तत्तो भवं नमः. शिवाधात्री स्वाहास्वधाम नमो नमः. ओम सत्यनो इंद्र वृद्धस्रवा सत्यनो पूषा विश्वदेवा स्वस्तिनो अरिष्टवे स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. ओम सहना भवतु. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. आज दिवस चांगला पटापट पटापट दर्शन होत आहेत. आता आम्ही प्रयत्न करतो आहे की लालबागच्या राजाच्या इथे दर्शनाला जाऊ. याचा कोण ओळखीचा मित्र मिळाला तर आमचं दर्शन कदाचित लवकर होण्याचे चान्सेस आहे, किंवा तुम्हाला फक्त बाहेरचा अवतीभोवतीचा परिसर दाखवू. बघूया, जर राजाची इच्छा असेल तर आम्हाला आतमध्ये जायला मिळेल, नाहीतर तुम्हाला बाहेरूनच दाखवू. तर आत्ता आम्ही जस्ट लालबागच्या राजाच्या इथे जवळपास पोहोचलो आहे आणि इथे आपली बाईक पार्क केली आहे. अजिंक्य त्याच्या मित्राला विचारतो आहे जर सेटिंग लागली तर आमचं दर्शन होईल. लेट्स सी. तोपर्यंत तुम्हाला अवतीभवतीचा परिसर तरी मी दाखवतो, जर आपल्या नशिबात असेल तर होईल आपलं पटकन दर्शन. ॲक्च्युली लाईन लावायला काय हरकत नाही, पण लाईनला खूप वेळ लागेल, खूप उशीर होईल, कारण मला बऱ्याचशा मित्रांच्या घरी जायचं आहे 1.5 दिवसाच्या गणपतीला. तसं पण आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन विसर्जनाच्या दिवशीच करतो, पण आज आलो तर बोललो चला एक ट्राय करूया. आलो आहोत आता लालबागच्या राजाच्या बाहेरच्या साईडच्या रोडवर, जिथे मसाल्याच्या गल्ल्या वगैरे आहेत. सकाळीचा देखावा तुम्ही बघू शकता इथे. तर तुम्ही बघू शकता इतकी प्रचंड गर्दी लालबागच्या राजाच्या इथे तुम्हाला दिसते. दर्शनाला सुद्धा भरपूर गर्दी आहे. मी तिथे एका ट्रॅफिक हवालदार काकांना विचारलं, त्यांनी सांगितलं काळा चौकीपासून मुखदर्शनाची लाईन सुरू होते, पण तिलासुद्धा खूप गर्दी आहे. जी स्टेजवरची आहे पायाचं दर्शन, त्याला तर आहेच गर्दी, पण जी चरण दर्शनला गर्दी आहेच, पण मुखदर्शनाला सुद्धा खूप गर्दी आहे. त्यामुळे आम्ही स्किप करतो, तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे इथला बघायला मिळेल. इथे बरीचशी गर्दी लोकांनी केलेली आहे. कदाचित जे बाहेरगावावरून लोक आले त्यांची आज गर्दी असावी, गर्दीनंतर कमी होईल अशी अपेक्षा आहे. तर मला असं वाटतं आम्हाला फक्त विसर्जनाच्या दिवशीच आता लालबागच्या राजाचं दर्शन होईल असं वाटतं आहे. त्याआधी झालं तर मी नक्की तुम्हाला, जर गोप्रो नाही नेला तरी मोबाईल कॅमेरामधून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आजचा असा काहीसा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना बघता येत नाही लालबाग परळ काय आहे, लालबाग परळमधला गणेशोत्सव काय आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला टाका, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या संस्कृतीचं, आपल्या लालबाग परळचं जे काय आहे संस्कृती लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला मग भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये.